नमस्कार मित्रांनो फटाफट विद आर सोबत स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज तुमच्यासाठी एक खास स्ट्रॅटजी आणलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करून एक चांगलंसं प्रॉफिट घेऊ शकताय तुम्ही आजपर्यंत जितक्या स्ट्रॅटजीज तुम्ही बघितल्या असेल त्या सर्व स्ट्रॅटजीजपासून हा वेगळाच आहे कारण की आजच्या ह्या स्ट्रॅटजीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे झिरो स्टॉपलॉस तर थमनेल तुम्ही बघितलेलं असेल तर झिरो स्टॉपलॉस म्हणजे स्टॉपलॉस तुम्हाला लावायचंच नाही आहे तर स्टॉप स्टॉपलस तुम्हाला ट्रे म्हणजे हा ट्रेड घ्यायचा आहे पण तो कसा घ्यायचा तुम्हाला पूर्ण डिटेल सांगणार आहे त्याचे काही नियम आहेत काही रूल्स आहेत तर त्याला तुम्हाला नक्कीच फॉलो करावं लागेल ओके जर रूल्स तुम्ही फॉलो केला नाही तर तुमचा लॉस पण होऊ शकतो ओके स्टॉपलस लावायचं नाही पण ते कसं ट्रेड घ्यायचं ते पूर्ण डिटेल्स सांगणार आहे रूल्स आणि रेग्युलेशन्स तुम्ही जर फॉलो केलात तरच तुमचं प्रॉफिटेबल ट्रेड तुम्हाला डेली दिसेल आणि दररोज तुम्हाला फक्त तुमचा जो लॉस होईल तो फक्त लॉस झाला तरी तुमचं जे चार्जेस राहतील तुमचे जे ब्रोकरेज चार्जेस राहतील त्याचाच तुमचा तितक्याच लॉस होईल त्याच्याविषयी जास्त तुमचा लॉस होणार नाही ओके तर ब्रोकरे ते ब्रोकरेज चार्जेस पण किती लॉस होऊ शकतं ते पण तुम्हाला डिटेल सांगणार आहे आता म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा ते रूल्स वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या मध्येच सांगणार आहे आणि हा स्ट्रॅटेजी निफ्टी बँक निफ्टीला तुम्ही यूज करू शकता एकदम परफेक्टली तर चला मग सुरुवात करूया सर्वात आधी या ठिकाणी तुम्हाला टाईम फ्रेम घ्यायचं आहे पंधरा मिनिटाचा टाईम फ्रेम ओके तर पंधरा मिनटाच्या ह्या टाइम फ्रेममध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आता सांगतो एक पंधरा मिनिटचे कँडल जे असते पहिली कॅन्डल ओके तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे त्याचा हाय आणि लोला मार्क करून घ्यायचं आहे ओके हा पंधरा मिनिटचा टाईम फ्रेम मी इथं ठेवलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि तुम्हाला काय करायचं आहे याचा हाय आणि लो मार्क करून घ्यायचा हा जो आहे पंधरा मिनिटचा कॅन्डल आहे त्याला अजून थोडंसं मोठं करून घेतो मी आता इथं म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल हा बघू शकता इथं हे सव्वाण्णव वाजताचं पंधरा मिनटचं कॅन्डल तर याच्या हाय आणि लोला आपल्याला काय करायचं आहे मार्क करायचं आहे अशा प्रकारे हे बघा इथं तर इथं मी असं याला हायला मार्क करून घेतलेला आहे आणि याच्या लोला पण मार्क करून घेतो आहे तर याचा जो लो आहे इथपर्यंत आहे ओके तर हे हाय लो मार्क केल्यानंतरनं तर या हाय लोला आपण समजून घ्यायचं आहे हा ट्रेडिंग तुम्ही जर असं पंधरा मिनटच्या कॅन्डलला हाय लो मार्क करून घेतला याला पहिल्या कॅन्डलला तर हा समजून घ्यायचा हा जो रेंज आहे हा आपला ट्रेडिंग से ट्रेडिंग रेंज नाही ओके तर या रेंजमध्ये रेंज तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो आता मी इथं तुम्हाला अजिबात ट्रेडिंगच करायचं नाही आहे या रेंजमध्ये याच्या हाय आणि लोच्या मध्ये तुम्हाला या रेंजमध्ये ट्रेडिंग करायचं नाही आहे म्हणजे या रेंजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ट्रेडिंग झोन नाही ओके नो ट्रेडिंग झोन म्हणजे ह्या रेंजमध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचंच नाही आहे जर वरती गेलं किंवा याच्या खालती गेलं तेव्हाच तुम्हाला इथं आप साईडला इथं कॉल साईडला जायचं आणि खालच्या साईडला इथं पुट साईडला तुम्हाला एंट्री करायचं आहे ओके तर याच्यामध्ये आहे ना तुम्हाला इथं ट्रेडिंग घ्यायचं नाही आहे या रेंजमध्ये तर ट्रेड घ्यायचं नाही अजिबात ओके एवढं तर समजलं हे आहे पहिला नियम आणि दुसरा नियम म्हणजे काय तुम्हाला सांगतो आता इथं थोडंसं मोठं करतो आता याला तर याच्यामध्ये बघू शकतं आहे मार्केट ज्या वेळेस ओके आता इथं बघू शकता तुम्ही मार्केट ज्यावेळेस ह्या तर रेंजमध्ये तुम्हाला ट्रेड अजिबात घ्यायचं नाही आहे दुसरा नियम म्हणजे काय तुम्हाला सांगतो आता मी की इथून ज्यावेळेस हा पांढरा पंधरा मिनटाचं कॅन्डल ज्यावेळेस संपेल संपल्यानंतरनं दुसरं कॅन्डल आता कुठं हे इथं ओपन झालेलं आहे कॅन्डल आणि इथं क्लोज झालेलं आहे त्याचा हाय इथपर्यंत गेलेला आहे त्याचा लो आगे इथपर्यंत आलेला आहे ओके आणि इथं क्लोज ना दुसरा कॅन्डल इथं स्टार्ट झालेला आहे बाजूलाच ओके आणि तो स्टार्ट ना ह्या कॅन्डलच्या जर ह्या पहिल्या कॅन्डलच्या जर खाली जर ब्रेक केला ब्रेक केल्याबरोबर वर याच ठिकाणी इथंच बनतं आपलं एंट्री पॉईंट ओके इथंच आपलं बनणार आहे एंट्री कशामध्ये बनणार आहे तर इथं एंट्री कशामध्ये बनणार आहे तर इथं पुट साईडमध्ये एंट्री घ्यायचं आपल्याला याच ठिकाणी याच रेंजमध्ये या लेवलला इथं पुट साईडला एंट्री घ्यायचं आहे आणि एंट्री घेतल्यानंतरनं हा कॅन्डल आता थोडक्यात तुम्हाला सांगतो आता मी हा कॅन्डलच्या इथं आपलं पुटचा एंट्री बनणार आहे हा कँडल खाली जसं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे एक पंचवीस ते तीस पॉईंटचा एक टार्गेट घेऊन चालायचं आहे आपलं जे रेग्युलर मी सांगतो आहे प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये तीस पॉईंटचा टार्गेट घेऊन जसं तीस पॉईंट टार्गेट टार्गेटाची होईल त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटमधनं एक्झिट करायचं आहे ओके आणि जर समजा तुम्ही इथं पुटमध्ये एंट्री केल्यात मार्केट काय केलं इथं खाली आलं थोडा वेळ ओके okay, कारण हा पंधरा मिनिटाचा कॅन्डल होईपर्यंत अप डाऊन अप डाऊन तर करणार ओके okay, आता लॉस कसं म्हणजे लावायचं की नाही लावायचं सांगतो आहे इथं एंट्री केलं पुटमध्ये मार्केट इथून काय केलं इथं ओपन झालं इथून जर खालीपर्यंत आलं मार्केट असं ह्याला खाली गेलं तुम्हाला इथं घेणार इथं पुट साईडला एंट्री कुठं या लेवलला घेणार मग मार्केट इथं आलं इथून जर आप साईडला गेलं याच लेवलला जर मार्केट आलं तर तुम्हाला ते पुट साईडमध्ये जे एंट्री घेतलं असतं तिथून तुम्हाला एक्झिट करायचं आहे म्हणजे आता समजा या ठिकाणी तुम्ही घेतलेलं आहे शंभर रुपयाला एखादं पुटस्वर ट्रेड शंभर रुपयाला जर पुढ पुढचं ट्रेड घेतलेलं असेल तर मार्केट पुन्हा जर इथपर्यंत आला तर तुम्हाला लगेच त्यातनं एक्झिट करायचं मग हे काय होतं शंभर रुपयाला जर तुम्ही घेतला आणि शंभर रुपयाला जर विकलं ना तर तुमचा लॉस तर काय होणार नाही आहे पण चार्जेस तुमचे जातील जे ब्रोकरेज चार्जेस तेच तुमचा लॉस होणार आहे म्हणजे मी स्टॉपलस काय म्हणतो जिथून बाईंग केलं त्याच ठिकाणी स्टॉपलॉस असल्यासारखं एक प्रकारचं म्हणजे झिरो स्टॉपलस ओके okay, फक्त काय होईल जर ब टी टाइम डिक वगैरे झालं तर प्रीमियम थोडंसं एक दोन रुपयानं कमी होईल शंभर रुपयाचा जो प्राय आपला जो हे असतो ऑप्शन असतो ओके पुढचा ऑप्शन असतो त्याच्यामध्ये एक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव रुपयाला एक दोन रुपयाचं कमी म्हणजे लॉस तुमचं जास्त जाणारच नाही आहे मुळात तिथं झिरो म्हणल्यासारखंच फक्त तुमचं जे जाईल ब्रोकरेज चार्जेस जाईल ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करताय त्याचं ब्रोकरेज चार्जेस तुमचं जाऊ शकतं आहे इथपर्यंत आल्यावर पुन्हा जर मार्केट आतमध्ये आलं पुन्हा जर याच्या बाहेर आलं परत तुम्हाला एंट्री करायचं आहे ओके तर आता सांगतो इथं मी समजा इथं तीन चार वेळा मार्केट अपडाऊन अपडाऊन केलं या ठिकाणी आणि तुमचं असं दोन तीन वेळा इथं अपडाऊन करण्यामध्येच मार्केट कसं इथून खाली आलं तर ओके तर ह्याच्यानंतर आतमध्ये पण जाऊ शकतं पुन्हा बाहेर येऊ शकतं पुन्हा आज जाऊ शकतं पुन्हा बाहेर मग ज्या वेळेस खाली देईल मग त्यानंतर पुन्हा खालचा एक नवीनच कॅन्डल बनवायला मार्केट सुरुवात करेल ओके तर या ठिकाणी काय होईल जितका वेळा तुम्ही इथं दोन समजा दोन ते तीन वेळा या ठिकाणी तुमचं जर म्हणजे इथं बाय सेल बाय सेल करण्यात तुमचं ब्रोकरेज चार्जेस गेले आहे तर ज्या वेळेस मार्केट इथून खाली जाईल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आणि ही काय होतं हा कॅन्डल कुठल्याही कॅन्डलमध्ये तुम्हाला एंट्री कधी करायचं आहे ह्याच्या जर खाली ओपनिंग झालं इथं तर ह्याच्यात एंट्री करायचं नाही आहे कॅन्डल इथं आतल्या साईडला बनायला पाहिजे ओके आतल्या साईडला बनवून इथं खालच्या साईडला इथं इथं यायला पाहिजे तर असल्याच कॅन्डलमध्ये तुम्हाला म्हणजे ह्या लेवलला ब्रेक केल्यानंतरच तुम्हाला याच्यामध्ये एंट्री करायचं असं नाही की इथं एक कॅन्डल आता संपलेलं आहे ओके इथं एक कॅन्डल संपलेला त्यानंतर डायरेक्ट दुसरा कॅन्डल ह्याच्या बाहेरच बनत असेल ना तर याच्यामध्ये ट्रेड अवॉइड करा कारण अशा रेंजमध्ये तुम्ही ट्रेड घेऊ नका ही कॅन्डल अप साईडला झालं हे कॅन्डल डाऊन साईडला तर याच्यामध्ये काय होईल अप साईडला मार्केट मुवमेंट करण्याचे चान्सेस असतात त्यामुळं काय करा अशा ट्रेडमध्ये ट्रेड घेऊ नका कॅन्डल ज्यावेळेस इथून खालच्या साईडला येईल त्यावेळेस इथं एंट्री करा आणि मार्केटमध्ये मा जर इथं आला तर एक्झिट करा पुन्हा इथून का पुन्हा इथून आतून जर सुरुवात झालं पुन्हा इथे एक एंट्री करू शकता तुम्ही पुटमध्येच घ्यायचं मी तुम्हाला काय म्हणतो आहे जिथं एंट्री करताय तिथंच मार्केट जर पुन्हा आलं तर त्यातनं तुम्ही एक्झिट करायचं फक्त तुमचे ब्रोकरेज चार्जेस जे असतील तेवढंच जाणार आहे ओके जिथून एंट्री तिथंच तुमचं एक्झिट म्हणजे लॉस तेच असल्यासारखं असणार म्हणजे झिरोप्रमाणे ओके तर काय करायचं आहे असं दोन तीन वेळा तुमचे जर ब्रोकरेज चार्जेस गेले तर तुमचं जास्तीत जास्त लॉस होऊन किती होईल दोनशे ते तीनशे रुपयाचा लॉस होईल पण इथं डेली तुम्हाला आता मी एक मागचा फीडबॅक दाखवतो आहे मागचा याचा अॅनालिसिस दाखवतो आहे म्हणजे डेली चार्टवरती की तुमचं किती वेळा इथं प्रॉफिट दिलेलं आहे मार्केटनं ओके तर आता इथून बघू शकता तुम्ही जर आता या कॅन्डलला जर इथं एंट्री केला असेल ओके हे जर आतमध्ये आहे ओके तर इथं जर बघितलं आपण ह्याला थोडंसं अजून ह्याला खाली घेऊ शकता इथं हे बघा तर इथं या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं तर इथं एंट्री आतमध्ये झालेलं आहे थोडंसं अजून झूम करतो बघा इथं इथं तुम्हाला क्लिअरली समजेल इथं म्हणजे आता इथं काय झालेलं आहे हे पहिलं कॅन्डल पंधरा मिनिटाचं हे आपलं मेन कॅन्डल बनलेलं आहे मग दुसरं कॅन्डल काय केलं इथं एंट्री केलात तुम्ही ओके तर इथं एंट्री पण बनत नाही आहे याचं एंट्री कुठं बनतं आहे ह्या रेंजच्या खालच्या साईडला इथं जर आलं मार्केट तर इथं एंट्री बनणार आहे तर इथपर्यंत आलेलंच नाही आहे म्हणजे येऊन गेलेलं आहे पुन्हा म्हणजे इथं काय झालं आहे तुम्हाला थोडक्यात सांगतोय हा कॅन्डलस सा जर समजा इथून इथून स्टार्ट झाला इथपर्यंत आला ह्याला ब्रेक केला इथं बघू शकता ह्याला ब्रेक केला आहे मग तुम्ही काय करणार या रेंजमध्ये तुम्ही इथं एंट्री करणार कुठं तर इथं तुमचं एंट्री बनणार आहे पुटमध्ये पुटमध्ये एंट्री मार्केट काय केलं माहीत आहे इथून इथपर्यंत गेलं तर आता हे किती पॉईंट आहे तुम्हाला थोडक्यात सांगतोय म्हणजे तुम्हाला समजेल ओके मग okay, मी जसं म्हणलं तीस पॉइंटचा तर आता याला बघूया आपण इथं जर तुम्ही एंट्री केल्यात इथून इथपर्यंत आला ओके तर हे जवळपास तीस पॉईंटचं एक टार्गेट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता है तीस ते तीस पॉईंटचं जर तुम्ही एवढं जर अचीव केलं तर तुम्ही मार्केटमध्ये एक्झिटच करून टाका सिद्धा म्हणजे इथं तुमचं झालेलं आहे काय प्रॉफिटच झालेलं आहे फायनली तुम्ही तर तसं बघा गेल तर मार्केट जर इथून इथपर्यंत येऊन तीस पॉईंट दिला आणि तुम्ही एक्झिट नाही केलं तर मार्केट काय गेलं पुन्हा आज साईडला गेलं या रेंजच्या वरच्या साईडला इथं गेलेलं आहे ओके म्हणजे इथं तुमचं एक प्रकारचं इथं जे एंट्री केलेलं होतात ओके तर तिथंच तुम्ही एक्झिट पण करावं लागतं पण ते एक्झिट करण्या अगोदर तुम्हाला जर तीस पॉईंट मिळत असेल तर तुम्ही घेऊन बाजूला सरकायचं ओके तर इथं तर तुमचं प्रॉफिट आहेच पण स जरी आपण समजूया आता इथं या ठिकाणी एंट्री बसलेलं नाही आपलं एक ब्रोकरेज चार्जेस या ठिकाणी म्हणजे एक्झिट केल्यामुळं गेलं समजा मग आता दुसरं ट एंट्री इथं बनणार आहे ओके तर इथं हे झालेलं आहे मार्केट इथं स्टार्ट झालेलं आहे या वरती आणि इथं आपल्या एंट्री बनणार आहे ओके तर या ठिकाणी एंट्री बनणार आहे आणि इथून मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे ओके तर इथं पण तुम्हाला एक टार्गेट दाखवतो आता इथं पण टार्गेट बघू शकता हे तुमचं एंट्री पॉईंट दुसऱ्यांदा आता इथंच एक ब्रोकरेज चार्जेस गेला समजूनच चाला की आता इथं तर गेलेलंच नाही आहे तीस पॉईंट दिलेलंच आहे ओके तर इथे एक तुमचं ब्रोकरेज चार्जेस आता इथं गेलेलं आहे जवळपास एक ब्रोकरेज चार्जेस जाऊन तुमचं पुन्हा इथं एंट्री बनलेलं आहे समजा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा एंट्री मार्केट इथपर्यंत आला किती जवळपास हा पण आहे त्रेसष्ट पॉईंटचा टार्गेट आहे मी तर तुम्हाला म्हणलं तीस पॉईंटचं टार्गेट धरून तुम्ही चालू शकताय ओके तर हे पण एक सिम्पल आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं त्रेसष्ट पॉईंटचं टार्गेट पुन्हा मार्केट काय केलं या ठिकाणी इथपर्यंत येऊन पुन्हा आपसाईडला जाऊन इथंच क्लोज दिलेलं आहे ओके तर या ठिकाणी पण एक तुमचं एक टार्गेटच बनतो आहे पण तुम्ही जर व्यवस्थित हे नाही केलात ओके जर रूल्स फॉलो नाही केलं रूल्स जे काय आहेत हेच आहेत की तुम्हाला काय करायचं आहे जिथं एंट्री आहे तिथंच तुम्हाला एक्झिट करायचं आहे हे पहिलं रूल्स आहे आणि तीस पॉईंट जिथं मिळेल तुम्हाला त्याच ठिकाणी मार्केटला एक्झिट करायचं आहे किंवा तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी एस एल ट्रेल करायचं आहे ओके एस एल ट्रेल करा तुम्ही म्हणजे सेफली म्हणजे ट्रेड करू शकता एस एल तर ट्रेड करा किंवा ज्या ठिकाणी एंट्री त्या ठिकाणी एक्झिट हे दोन रूल झाले ओके आणि तिसरा रूल म्हणजे काय जेव्हा मार्केट या रेंजच्या खाली आता इथं एंट्री इथं बनलेलं आहे ओके इथून इथं खाली आला इथं एंट्री बनते आपली या रेंजमध्ये इथं एंट्री बनती असं जर झालं मार्केटमध्ये इथं झालं झालं एक पहिलं कॅन्डल इथंच येऊन क्लोज झालेलं आहे आणि दुसरं कॅन्डल या लाईनच्या जर खालच्या साईडला इथं कॅन्डल बनत आहे तर अशा कॅन्डलमध्ये एंट्री करायचं नाही ओके इथं किंवा तुम्हाला आता दाखवते थोडक्यात आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं हे झालं डाऊन साईडचं झालं दाखवलं आहे आता इथं अप साईडचं काय बघा आता इथं पण काय आता जर समजा या ठिकाणी काय झालं क्लोजिंग इथं हाय लेवल हा आहे ओके तर ह्याच्यावरती जर एक कॅन्डल जर इथं बनला ओके जर अफसाईडला गेला इथं इथं तुमचं एंट्री बनणार आहे कॉल साईडमध्ये कॉल साईडमध्ये एंट्री मार्केट जर समजा अफसाईडला गेलं एंट्री केलं इथं तीस पॉइंट झालं मार्केटमधनं एक्झिट करा तीस पॉइंट नाही झालं तिथून मार्केट जर पुन्हा खाली फिरून ह्याला येऊन टच केलं ह्या रेंजला येऊन टच केलं तर इथं तुम्हाला काय करायचं ह्या कॉलमधनं काय करायचं आहे तुम्हाला एक्झिट करायचं आहे ओके ह्या कॉलमधनं तुम्हाला एक्झिट करायचं आहे कुठल्या कॉलमधनं जे इथं आपण घेतलेलं असतं कॉल ओके तर त्यातून तुम्हाला एक्झिट करायचं आहे इथं घेतलं आहे वर जाऊन खाली आलं पुन्हा तर इथं एक्झिट करायचं आहे पुन्हा मार्केट जर आतल्या साईडला कॅन्डल बनून पुन्हा जर आप साईडला जातं पुन्हा इथं आपल्याला काय करायचं एंट्री करायचं याच रेंजला एंट्री करायचं आहे व मार्केट जर आप साईडला गेलं तर पुन्हा खाली आलं पुन्हा इथं पुन्हा एक्झिट करायचं आहे म्हणजे असं दोन वेळा सांगतो दोन वेळा तुमचे ब्रोकरेज चार्जेसच जाईल शेवटी मार्केटला काय करायचं आहे कुठल्या ना कुठल्या दिशेला मुवमेंट करायचं आहे फक्त काय करायचं या रेंजमध्ये तुम्हाला एन म्हणजे कुठलंही ट्रेड घ्यायचंच नाही आहे म्हणजे ओपन ट्रेड ठेवायचंच नाही आहे ओके एवढं तर कळाल तुम्हाला या रेंजमध्ये तुम्हाला ट्रेड कुठलंही घ्यायचंच नाही आहे याच्यावरती तुम्हाला दोन वेळा तुमचं काय होईल स स्टॉपलॉस म्हणजे टार्गेटला पुन्हा येऊन दोन वेळा गेलं तर तुमचं तेवढंच काय जितक्याला तुम्ही प्रीमियम बाय केलेलं असेल तितक्यालाच तुम्हाला सेल करावं लागेल त्याचं तुम्हाला लॉस म्हणजे झिरो असल्यासारखंच आहे एक दोन रुपयाने जर प्रीमियम कमी झाला तरी तितका मोठं काय आपल्याला फरक पडणार नाही फक्त आपल्याला काय होतं जे ब्रोकरेज चार्जेस असतं तेवढंच आपलं लॉस होणार आहे ओके आणि ज्यावेळेस तिसऱ्या वेळा जाईल ना तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं फक्त ब्रोकरेज चार्जेस धरून एक्स्ट्रा जर तीस पॉईंटचा वर गेला तर आपल्याला लगेच एक्झिट करायचं आहे तर त्याला आता मेन तर मुद्दा हा सांगितलेला आहे रुल्स आणि आता तुम्हाला दाखवतो या ठिकाणी की तर मार्केट टार्गेट किती वेळा दिलं आहे हि तुम्हाला दाखवतो आता मी ओके तर हे तर झालं हे पहिलं टार्गेट आता या ठिकाणी हे पंधरा मिनिटचं कँडल इथं आहे ओके तर आता काय करूया याच्या हाय आणि लोला मार्क करून घेऊया आपण तर हेच उचलतो ह्याला इथं लावतो हे पंधरा मिनटचं कॅन्डल आणि हे एक पंधरा मिनटचं लोला त्याला लावलेलं आहे ओके आणि याचा खालचं जर बघितलं आपण तर इथून एंट्री आणि इथपर्यंत बघू शकता तुम्ही आता तर बघा सदोतीस पॉईंटचं टार्गेट ओके हे सदोतीस पॉईंटचं टार्गेट छत्तीस पॉईंटचं टार्गेट इथं पण तुमचे तीस पॉईंट कम्प्लीट हे दुसरं झालेलं आहे दुसऱ्या दिवसाचं आणि आता इथं बघूया आपण एक प्रॉफिट आता एक दाखवलं आहे तुम्हाला आता हे बघा हे एक बघा याचा हायला लावतो आहे आणि याच्या लोला लावतो आहे इथं ओके आणि या ठिकाणी काय झालं आहे इथं बघू शकता तुम्ही आता थोडंसं झूम करतो मी आता इथं आता इथे काय झालेलं आहे पहिलं कॅन्डल पंधरा मिनटाचं हे दुसरं कॅन्डल आतमध्येच आहे या रेंजमध्ये म्हणलं आहे तुम्हाला की इथं तुम्हाला एंट्री करायची नाही मग तिसरं कॅन्डल जे म्हणलं आहे इथंच बनलेलं आहे इथून ओपनिंग आणि याच्यानंतर अपसाईडला इथपर्यंत गेलेलं आहे ओके तर जर समजा आपली एंट्री इथं बनती इथं बनती आणि इथपर्यंत टार्गेट जे असणार आहे या ठिकाणी इथं पण बघू शकता तिसऱ्या कॅन्डलला इथं एंट्री ओके इथं एंट्री आणि इथपर्यंत जवळपास तीस पॉईंट इथं पण आहे तीस ते बत्तीस पॉईंटचं टार्गेट आहे या ठिकाणी बघू शकता इथं अजून थोडंसं पॉईंट आहे दोन पॉईंट ओके तर इथं पण आपलं टार्गेट कंप्लीट झालेलंच आहे मार्केट काय केलं पुन्हा तिथून रिव्हर्स फिरून खाली आलेलं आहे ओके आणि त्यानंतरनं ह्या तर इथं तीस पॉईंट तर मिळालेच आहे मार्केट फिरून खाली आलं आहे मग तिथून पुन्हा जर मार्केट इथं एंट्री केला इथून चाललं इथपर्यंत गेला ह्याच्यावरती इथं एंट्री केलं इथून इथपर्यंत हे पण जवळपास तुम्हाला जर तसं मोजून दाखवलं आहे या ठिकाणी इथं एंट्री इथपर्यंत ओके तर आता बघा इथं एंट्री हे दुसऱ्या वेळेस आणि इथपर्यंत हे जवळपास तुमचे किती चौदा पॉईंट इथं चौदा पॉईंट आहे पण मी तुम्हाला तीस पॉईंट जर म्हणलं तर तुम्हाला दहा पंधरा पॉईंट पण स्काल्पिंग जरी करायचं असेल स्कॅल्पिंग ट्रेडिंग तरी पण तुम्ही करू शकताय तुमच्या मर्जनं कारण जेवढा वेळ अप डाऊन येईल तेवढ्या तुम्ही प्रॉफिट पण घेऊ शकताय पण इथं काय झालं चौदा पॉईंट झालं तिथून मार्केट काय केलं पुन्हा खालच्या साईडला आलं मग इथंच तुम्हाला एक्झिट पण करायचं आहे म्हणजे तुम्ही जर शंभर रुपयाला कुठलं कॉल सेट बाय केलं तरी आल्यावर शंभर रुपयाला तुम्ही सेल करायचं फक्त तुमचं काय होईल ब्रोकरेज चार्जेस जातील पण एक तर तुम्हाला इथं तीस पॉईंटचं प्रॉफिट दिलेलं आहे मार्केटनं ओके तर हे झालं तर अजून दाखवतो तुम्हाला हा तारीख आहे बघू शकता इथं सोमवार वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा ओके तर याच्यानंतर आता हे बघूया हे सव्वानुचं कॅन्डल तर आता ह्याच्या हायला इथं ल हे लावून घेतो इथं आणि याच्या लो लेवलला हा लावलेला आहे तर आता इथं बघू शकता इथं पण काय झालेलं आहे पहिलं कॅन्डल गे इथं पंधरा मिनटाचं आहे आणि दुसरं तिसरं इथं नाही दिलेलं आहे मग तिसऱ्याला काय झालेलं इथं एंट्री दिलेलं आहे आपल्याला मार्केटनं ओके तिसऱ्यानं एंट्री दिलेलं आहे मग आपलं एंट्री कुठं बसतं आहे या ठिकाणी बसतं आहे या रेंजमध्ये बसतं आहे पुटला ओके इथं बसतं आहे एंट्री इथून इथपर्यंत किती आहे जवळपास तीस पॉईंट जसं मी तुम्हाला म्हणलं तीस पॉईंटचा एक म्हणजे एक फिक्स तुम्ही जर ठेवला आहे एक नियम ठेवला व्यवस्थित तर या ठिकाणी तुम्हाला तीस पॉईंटचा टार्गेट इथून तुम्ही एक्झिट करू शकता एक्झिट जर नाही केलं मार्केट काय केलं पुन्हा इथं इथं ओपनिंग आजचाल्या साईडला झालेलं आहे ओके तर हे तुम्हाला दुसऱ्यांदा मिळालं आहे या ठिकाणी ओके okay, दुसऱ्यांदा इथं एंट्री मिळालं तुम्हाला आणि मार्केट इथपर्यंत खाली गेलेला आहे हिरो बघू शकता तुम्ही इथं तर हा पण दुसऱ्यांदा चाळीस पॉईंटचा टार्गेट ओके हे तर झालं म्हणजे तुम्हाला काय करायचं नेमकं का? जर मार्केट समजा या लो लेवलच्या किंवा हाय लेवलच्या जर खाली आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे पुटमध्ये एंट्री किंवा कॉलमध्ये एंट्री करायचं आहे ओके खाली आलं तर पोटमध्ये एंट्री आणि आप गेलं तर कॉलमध्ये एंट्री तर इथं पुटमध्ये एंट्री केलं हे पहिलं टार्गेट झालं तीस पॉईंट दुसरं टार्गेट झालं पुन्हा चाळीस पॉईंट आणि तिसऱ्यांदा मार्केट आतून पुन्हा जर बाहेर येत असेल तर इथं पण आहे हा पण तिसरा टार्गेट आणि जर तुम्ही असंच जर कंटिन्यू तीस तीस पॉईंटचा मार्केट बघा किती वेळा तर इथं एकदा काय केलं मार्केटनं खाली गेलं इथं पुन्हा आतमध्ये गेलं पुन्हा इथं खाली आलं इथं Okay, ओके पुन्हा आतमध्ये इथून गेलं पुन्हा इथं खाली आलं त्यानंतर मार्केट काय केलं खालच्या साईडलाच मुवमेंट केलेलं आहे असं जर तुम्ही सारखं असं ट्रेड घेत गेला इथं स्कॅल्पिंग ट्रेडिंग जर गेलं तर तुम्ही इथं बघू शकता मार्केट जेव्हा पण देईल पूर्ण डाऊन साईडला जर पडला मार्केट इथून एंट्री केला तर इथपर्यंत बघू शकता तुम्ही जर मोठा मार्केट मुवमेंट द्यायला लागला इथं ओके जर इथून एंट्री केला आणि इथपर्यंत बघू शकता तुम्ही पूर्ण चारशे साठ पॉईंटचं एक टार्गेट आहे ओके तर चारशे साठ पॉईंटचा टार्गेट तुम्ही बघू शकता इथं हे बघा पूर्ण चारशे साठ पॉईंटचा सा, साडेचारशे पॉईंटचा सा टार्गेट आहे एकदम परफेक्टली तुम्हाला ओके तर आता या ठिकाणी अजून पूर्ण बघूया या ठिकाणी लावूया इथं लावूया आता हे याचा हायला लावलेला आहे ओके सव्वा सव्वा नऊचे कॅन्डल आणि हे लोला लावलेलं ला आहे आता या ठिकाणी बघूया इथं बघा तुम्ही इथं क्लिअरली दिसता इथं तर पहिलं कॅन्डल इथं दुसरा इथं तिसरं इथं म्हणजे आपल्या इथं एंट्री जवळपास इथपर्यंत बनलेली नाही आहे ओके तर इथपर्यंत बनलेलं नाही आहे मग आपली एंट्री कधी बनलेलं आहे या कॅन्डलला बनलेलं आहे जे की तुम्हाला आता दाखवतं आहे एक कॅन्डल दोन तीन चार हे पाच कॅन्डलपर्यंत आपली एंट्री नाही पाचव्या कॅन्डलला आपली एंट्री इथं बनलेली आहे इथून ओके जर इथून आपली एंट्री बनली पुटमध्ये तर इथून इथपर्यंत हे कॅन्डल गेलेलं आहे जवळपास सव्वीस पॉईंटचं टार्गेट आहे सव्वीस पॉईंट म्हणलं पण तुम्हाला एकदम परफेक्टली प्रॉफिट देऊ शकता सव्वीस सत्तावीस पॉईंटचं तर टार्गेट आहे जवळपास तीस पॉईंटचा ऑलमोस्ट तीस पॉईंटच समजून चालू शकता तुम्ही इथपर्यंत पण तुम्ही एक्झिट करू शकता वीस पंचवीस पॉईंटला पण ओके कारण ते पण प्रॉफिट एक चांगलंच प्रॉफिट तुम्हाला देऊ शकता एका एक लॉटमध्ये ओके तर या ठिकाणी काय झालं पहिलं इथं मग दुसरा एंट्री इथून झालेला आहे दुसऱ्याचं इथपर्यंत चाललेलं आहे तर दुसऱ्या एंट्रीमध्ये काय झालं इथून इथपर्यंतच आहे हे फक्त बारा पॉईंटचं आहे तर मार्केट इथून पुन्हा रिव्हर्स गेला तर इथून तुम्ही काय केलेलं आहे एक्झिट केलेलं आहे म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला तीस पॉईंट जवळपास टार्गेट दिलेलं आहे पण दुसऱ्यांदा ज्या वेळेस एंट्री केलात ओके तर त्यावेळेस तुमचं इथं स्टॉप लॉस म्हणजे ऑलमोस्ट इथं जिथून बाईंग केलं तिथून तुम्ही एक्झिट पण केलेलं आहे म्हणजे इथपर्यंत पण काय झालेलं आहे तुमचं दुसरं टार्गेट हिट झालेलं आहे इथं म्हणजे झालेलं नाही आहे या ठिकाणी तुमचे ब्रोकरेज चार्जेस गेले मग तिसरा चौथा असं बरेच कॅन्डल गेले त्यानंतर पुन्हा इथे एक टार्गेट दिलेलं आहे तीस पॉईंटचं ओके तर या ठिकाणी बघू शकताय हे बघा इथपर्यंत दिलेलं आहे मार्केट हे पहिलं तीस पॉईंटचं सत्तावीस पॉईंटचं टार्गेट आहे त्यानंतर जर बघितलं त्याच्या बाजूलाच आहे या ठिकाणी एंट्री हे दोन पण इथपर्यंत दिलेलं आहे एक मोठा टार्गेट साठ पॉईंटचा टार्गेट आहे ओके तर मार्केट असं करून डाऊन साईडला मुवमेंट तुम्हाला फक्त काय करायचं आहे सगळं तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तुम्हाला एक सॅम्पल दाखवलेलं आहे दोन तीन ओके तुम्हाला फक्त एवढंच रूल्स ठेवायचं आहे की या रेंजमध्ये जे पंधरा मिनटाचं आपण हाय लो पहिल्या कॅन्डलला हाय लो ब्रे मार्क करतो तर त्या रेंजमध्ये तुम्हाला नो एंट्री करायचं आहे ठीक आहे म्हणजे नो ट्रेड नो ट्रेड झोन हे जे मधलं असतं नो ट्रेड झोन याच्या अपसाइडला गेलं तर तुम्ही एंट्री करा कॉल साईडला याच्या डाऊन साईडला आलं तर या ठिकाणी तुम्ही करा पुट साईडला एंट्री रूल्स काय असणार आहे स्ट्रिक्टली रूल्स या इथं कॅन्डल इथं वरचे झालं याच ठिकाणी ओके तर ह्याला जर ब्रेक करत असेल तर या कॅन्डलमध्येच तुम्हाला एंट्री करायचं आहे अशामध्ये करायचं नाही आहे की इथं एक कॅन्डल इथं क्लोज झालेलं आहे ओके आणि दुसरं कॅन्डल याच्या जर खाली बनत असेल तर डायरेक्ट तर या गॅपमध्ये असल्या कॅन्डलमध्ये तुम्हाला एंट्री करायचं नाही आहे सोडून द्या पुन्हा तेव्हा मार्केट ज्यावेळेस तिकडे आतमध्ये एंट्री करेल मग त्यानंतरनं पुन्हा मार्केट जर खालच्या साईडला येत असेल तर त्यावेळेसच तुम्हाला अशा कॅन्डलमध्ये मार्क कॅन्डल ज्या वेळेस ह्या लेवलला असं तोडून खाली येईल किंवा तोडून आप साईडला जाईल तर तशाच कॅन्डलमध्ये तुम्हाला एंट्री करायचं आहे एक कॅन्डल वरती झाला किंवा एक कॅन्डल इथं डायरेक्ट खाली झाला तर अशा कॅन्डलमध्ये तुम्हाला एंट्री करायचं नाही आहे इथं खाली बनलं ओके डाय त्यानंतर डायरेक्ट इथं वरच्या साईडला बनलं तर अशा कॅन्डलमध्ये तुम्हाला एंट्री करायचं नाही आहे जो कॅन्डल ह्याला ब्रेक करून जाईल चिरून जाईल याला तोडून जाईल तर अशाच कॅन्डलमध्ये लगेच इथं त्वरित एंट्री करायचं आहे इथून मार्केट जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तुम्हाला तीस पॉईंट असेल तर एक्झिट करा पुन्हा मार्केट जर फिरला तर इथंच आल्यानंतरनं तुम्ही एक्झिट करून तुमचं जे ब्रोकरेज चार्जेस आहे तेवढंच तुम्ही देऊन शांत राहा ओके तर एकदम परफेक्टली हा म्हणजे एकदम तुम्ही पण ट्राय करू शकता तुम्ही पेपर ट्रेड करा नक्कीच याच्यावरती अॅनालिसिस करून तुम्ही स्वतःचा ट्रेड तुम्ही परफेक्टली घेऊ शकताय माझ्या एवढं सांगितल्यानंतर पण मी एज्युकेशन पर्पजच्या हिशोबाने सांगतो आहे तुम्ही याच्यानंतर ना स्वतःच एक रिसर्च अॅनालिसिस नक्कीच एकदा चेक करा मार्केटमध्ये ट्रेड कसा काय दररोज किती मिळवू शकत आहे तो चला में वीडियो नकीश तर चला मग भेटूया मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एकदम परफेक्टली एकदम सोप्या भाषेमध्ये स्ट्रॅटेजी ट्रेक्स बघण्यासाठी येणाऱ्या पुढचे व्हिडिओज तोपर्यंत तो गुड बाय थँक्यू सो मच मित्रांनो